काही कळतच नाहीये. बाबा, तुमच्या मनात असं कसं आलं? नाही म्हणजे तुम्हाला त्या घराची परिस्थिती माहितीये ना, आणि ह्या अशा परिस्थितीत स्वप्नीलने ते घर सोडून इथे येऊन राहणं म्हणजे झालं नाही बाबा, संपलं सगळं. खरं सांगू बाबा, त्या घरात सगळं सुरळीत चाललं असतं ना, तरी आम्ही ते घर सोडून इथे राहायला आलो नसतो. नाही म्हणजे स्वप्नीलला ते कधीच पटलं नसतं आणि मलाही आवडलं नसतं. बाबा, स्वप्नील जावई हो तुमचा, अगदी तुमच्यासारखाच आहे तो, स्वाभिमानी. मला कधीच नाही आवडणार असं इथे येऊन राहिलं, आणि मलाही. बाबा, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण सॉरी, आम्हाला खरंच नाही जमणार हो इथे इथे येऊन राहिला. अगं नाही नाही, मध्ये अगं काय अगं, एवढे पटकन बोलून टाकलं मी, बाकी काही नाही. तू काहीतरी वेगळाच अर्थ काढलास त्याचा, असं काही मला म्हणायचं नव्हतं. मला काय वाटलं की ते तुमचं घर जे आहे की नाही, ते तुम्हाला लहान पडत असणार. मधुकर आणि वैशाली लग्नाला 4 वर्ष झालीत, म्हणजे लवकरच ते आता मुलाचा विचार करतील. सचिनचं पण लग्न होईल, मग घरामध्ये एवढी सगळी मेंबर्स त्या छोट्याशा घरामध्ये खूप अडचण होईल ना तुम्हाला. म्हणून मला असं वाटतं. नाही म्हणजे याच्यावरनं तुमच्या एकत्र कुटुंबामध्ये वाद नको व्हायला, म्हणून जे काय मनात आहे ते मी पटकन बोलून टाकलं, बाकी काय नाही. नाही नाही बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमच्यात कधी वाद होणारच नाहीत. खरं सांगू बाबा, आमचा ना खूप जीव आहे एकमेकांवर. एकत्र राहायची इतकी सवय झाली आहे ना आता, की एकमेकांशिवाय करमतच नाही. बरं बाबा, मी काय म्हणते, दुपारपर्यंत आपली कामं आटपतील ना? नाही म्हणजे मी आज संध्याकाळीच पुन्हा मुंबईला जायचं म्हणत होते. अरे लगेच? हो ना, बरीच कामं येतो तिथे, आणि आत्ताच सचिन हॉस्पिटलमधून घरी आलाय ना, त्यामुळे मी जरा आले. हो.